भंडारा जिल्ह्यात रब्बी म्हणजेच उन्हाळी धान खरेदीला प्रारंभ झाला असून आतापर्यंत 11,926 शेतकऱ्यांचे 5,13,773 क्विंटल धान खरेदी करण्यात आले असून या खरेदीसाठी शासनाकडून 3 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याला चुकारे मिळू शकले नाहीत। सरकारतर्फे रब्बी हंगाम 2022-23 मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 15 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे। जिल्ह्यात 225 धान खरेदी केंद्रांना धान खरेदीसाठी परवानगी देण्यात आली असून यापैकी 181 केंद्रांवर थेट धान खरेदी सुरू झाली असून आतापर्यंत 36,649 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। आतापर्यंत 11,926 शेतकऱ्यांचे 5,13,773 क्विंटल धान खरेदी करण्यात आले। आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली होती। दरम्यान बहुतेक शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्याने मुदतवाढीची मागणी सुरू होती। दरम्यान 15 जून 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रांवर मुदती आधी जाऊन आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे।